मित्रांनो, जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला होतो त्यांचा मूलांक असतो 9. आता हा मूलांक म्हणजे काय? तर अंकशास्त्रानुसार मूलांकावरूनच तुमचं भविष्य बघितलं जातं, तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं, तसंच तुम्हाला करिअर विषयक मार्गदर्शनही केलं जातं. इतका महत्वाचा असतो हा मूलांक. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची 9, 18 किंवा 27 असते त्या व्यक्तींचा मूलांक असतो 9. मग आता आपण बघूया की या व्यक्तींसाठी जून महिना कसा असणार आहे ते. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जून 2022 तुमच्यासाठी कसा असणार आहे हे जाणून घेण्याआधी जून महिन्याबद्दल सुद्धा आपल्याला थोडंसं जाणून घेतलं पाहिजे की जून महिन्याचं काय वैशिष्ट्य आहे. तर मंडळी, जून हा महिना येतो 6वा, अर्थात जून महिन्याचा अंक येतो 6. आता अंकशास्त्रानुसार 6 या अंकाचं सुद्धा वेगळं महत्व आहे, बरं का? म्हणजेच काय तर 6 हा आकडा शुक्र ग्रहाचा आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह विलासी जीवन, प्रेम जीवन, लक्ष्मीकारक योग या गोष्टींसाठी ओळखला जातो. मग हा जून महिन्याचा 6 आकडा हा शुक्र ग्रहाचा असल्यामुळेच नक्कीच या महिन्यावर या ग्रहाचा प्रभाव असणार आहे, बरोबर? पण इतकंच नाही तर या आकड्याची ताकद सुद्धा दुप्पट झाली आहे. का बरं दुप्पट झाली आहे? तर 2022 जून 2022 असल्यामुळे या शुक्र ग्रहाची ताकद दुप्पट झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 2022 या सालाचा एकम अंक सुद्धा 6 येतो, म्हणजे 6ची डबल ताकद. आता एकम अंक म्हणजे काय? तर 2022 यातल्या प्रत्येक अंकाची बेरीज केली तर ती येते 6. आणि म्हणूनच जून 2022 यावर असणार आहे शुक्र ग्रहाचा प्रभाव. तर हा प्रभाव आपल्याला कसा बरं दिसेल? तर जून महिना तुम्हाला देईल विलासी जीवन, ज्ञान, बुद्धी, कीर्ती आणि त्याचबरोबर आर्थिक वाढीसाठीच्या संधी. मित्रांनो, जून महिना तुमच्यासाठी असा आहे की या महिन्यात तुम्ही काहीही साध्य करू शकता. या महिन्यात तुम्ही काही आध्यात्मिक प्रवासाला सुद्धा जाऊ शकता. जे लोक व्यवसायात आहेत त्यांचा व्यवसाय वाढेल. यावेळी तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांकडूनही सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी सांगायचं झालं तर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घ्याल. वरिष्ठ तुमच्या बाजूने असतील, तुमच्या म्हणण्याचं समर्थन करतील आणि तुमच्या कामाचं कौतुकही करतील. जे विद्यार्थी आहे त्यांना सांगण्यात येत आहे की या महिन्यात तुम्ही तुमच्या अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी कराल. जर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर ते शक्य होईल, कारण तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. आता बोलूया प्रेमजीवनाबद्दल. प्रेमजीवनाबद्दल सांगायचं झालं तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी वचनबद्ध होऊ शकता आणि तुमच्या प्रेमविवाहाला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी तुमच्या कुटुंबाला तुम्ही पटवू शकता. लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे. हा महिना आणखीन चांगला जावा असं वाटत असेल तर तुम्ही एका मंत्राचा जप नक्कीच करू शकता. तो मंत्र याप्रमाणे आहे, ओम ग्राम ग्रीम ग्राम सह गुरुवे नमहा. हा गुरु मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा जप तुम्ही केलात तर नक्कीच हा महिना तुमच्यासाठी आणखीन चांगला जाईल. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.